नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिस्टिक्स संख्याशास्त्र या प्रकरणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मीन ह्या घटकाचा अभ्यास करतोय आणि मीन काढण्याची पहिली पद्धत डायरेक्ट मेथड आपण इथं पाहतोय. चला तर पाहूया स्टॅटिस्टिक्स पार्ट वन. स्टॅटिस्टिक्स इज यूजफुल इन मेनी फील्ड्स ऑफ लाईफ. आपल्या रोजच्या जीवनामध्ये स्टॅटिस्टिक्सचा वापर आपण बऱ्यापैकी बऱ्याच क्षेत्रामध्ये करत असतो. फॉर एक्झाम्पल, ॲग्रिकल्चर शेतीमध्ये वापर करतो, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रामध्ये, कॉमर्स व्यापार क्षेत्रामध्ये, मेडिसिन वैद्यक क्षेत्रामध्ये, बॉटनी बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्रामध्ये, बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञानामध्ये, फिजिक्स भौतिकशास्त्रामध्ये, केमिस्ट्री रसायनशास्त्रामध्ये, एज्युकेशन शिक्षणामध्ये, सोशॉलॉजी समाजशास्त्रामध्ये अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सेट्रा आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये आपण स्टॅटिस्टिक्स या घटकाचा वापर करत असतो. द मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे. द मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय? केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे आपण इथं पाहतोय. वी युजली फाईंड अ स्पेसिफिक प्रॉपर्टी इन द न्युमेरिकल डाटा कलेक्टेड इन अ सर्वे दॅट द स्कोर्स हॅव अ टेंडन्सी टू क्लस्टर अराउंड ए पर्टिक्युलर स्कोर. वी युजली फाईंड अ स्पेसिफिक प्रॉपर्टी इन न्युमेरिकल डाटा कलेक्टेड इन अ सर्वे. सर्वे केल्यानंतर आपण जो काय डाटा कलेक्ट करतो त्याच्यातून एक स्पेसिफिक प्रॉपर्टी असणारा डाटा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. दॅट स्कोर्स हॅव टेंडन्सी टू क्लस्टर अराउंड अ पर्टिक्युलर स्कोर. एक पर्टिक्युलर स्कोर मिळवण्यासाठी लागणारा आवश्यक स्कोर म्हणजे ती त्याची टेंडन्सी असते. ती टेंडन्सी काय असते, कशा प्रकारची असते ते आपण इथं पाहतोय. This score is a representative number of the group. The number is called the measure of central tendency. This score is a representative number of the group. हा जो स्कोर तुम्ही काढताय तो स्कोर म्हणजे काय? अ रिप्रेझेंटेटिव्ह नंबर, एक प्रातिनिधिक स्वरूपातील एक नंबर असतो त्या ग्रुपचा, म्हणजे त्या ग्रुपचा तो स्कोर म्हणजे त्याचा प्रतिनिधित्व करणारा नंबर असतो. द नंबर इज कॉल्ड, अशा नंबरला आपण काय म्हणणार आहे, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण म्हणणार आहे. इन द प्रिवियस स्टँडर्ड वी हॅव स्टडीड द मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मागील वर्षी आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे शिकलो आहोत. नेमली द मीन, मेडियन अँड मोड फॉर अनग्रुप्ड डाटा, म्हणजे अवर्गीकृत डाटासाठी आपण मीन, मेडियन, मोड ही केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं शिकलो आहोत. सम मोअर स्टडी ऑफ द मीन, मेडियन अँड मोड. आपल्याला काय करायचं आहे, मीन, मेडियन, मोडसाठी अधिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. लेट अस नो द सिम्बॉल्स अँड टर्मिनॉलॉजी रिक्वायर्ड फॉर इट. त्यासाठी आपण आवश्यक असणारे सिम्बॉल्स आणि टर्मिनॉलॉजी, त्या संदर्भात ज्या संज्ञा आहेत त्याचा इथे विचार करतोय, माहिती करून घेतोय. द मीन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा इज इक्वल टू द सम ऑफ ऑल स्कोर्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स. जनरली आपण डाटा काढण्यासाठी, मीन काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरतो, द सम ऑफ ऑल स्कोर्स म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले टोटल नंबर ऑफ स्कोर्स, त्या प्राप्तांकांची संख्या म्हणजे डाटा किती आहे ती संख्या, इज इक्वल टू सिग्मा एक्स आय आय इज इक्वल टू वन टू एन्स अपॉन एन. हा त्याचा फॉर्म्युला आहे, म्हणजे सर्व एक्स आयची बेरीज. पण याच्यामध्ये आय जो आहे तो आय काय दाखवतो, इयर एक्स आय इज द आयथ स्कोर, म्हणजे इथं जो एक्स आय म्हणजे आय जो आहे तो काय, आयथ स्कोर म्हणजे आय इतक्या संख्ये इतका तो स्कोर आहे. मीन इज डिनोटेड बाय एक्स बार अँड इट रिप्रेझेंट द ॲव्हरेज ऑफ द गिवन डाटा. मीन हा एक्स बार या चिन्हानं दाखवला जातो अँड इट रिप्रेझेंट द ॲव्हरेज ऑफ द गिवन डाटा. आणि तो काय दाखवतो, जो काय डाटा तुम्ही कलेक्ट केला त्याची सरासरी दाखवतो.
नाउ एक्स बार इज इक्वल टू सिग्मा एक्स आई आई इज इक्वल टू 1 to n अपॉन n. दिस इज अ फॉर्मूला टू कैलकुलेट एक्स बार मीन फ्रॉम क्लासिफाइड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. आता अपने तो मीन काड़ाए पन कुछ काड़ाए फ्रॉम क्लासिफाइड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन वर्गीकृत वितरण सारणी का अपना मीन काड़ा है. वेन द नंबर ऑफ स्कोर्स इन अ डाटा इज लार्ज ज्यादा जो डाटा तुम्हें गोला करता कलेक्ट करता त्याच्यातील नंबर्स कसे असतात लार्ज असतात मोठ्या प्रमाणात असतात. इट बिकम्स टेडियस टू राइट ऑल नंबर्स इन द अबव फॉर्मुला अँड टेक देअर सेम्स. त्यामुळे वरच्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या सर्व संख्या लिहिणं थोडंसं गैरसोयीचं होतं अँड टेक देअर सम्स त्यांची बेरीज करणंसुद्धा थोडंसं किचकट होतं. सो वी यूज सम डिफरंट मेथड्स टू फाइंड द सम. त्यासाठी आपण थोड्याशा वेगळ्या पद्धती इथं वापरत आहोत. Sometimes the large data collected from an experiment is presented in a table in the grouped form. कधी कधी कलेक्ट केलेला जो डाटा आहे तो डाटा काय केला जातो इथं ग्रुप फॉर्ममध्ये म्हणजे वर्गीकृत फॉर्ममध्ये सादर केला जातो. इन सच केस वी कॅनॉट फाइंड द एक्झॅक्ट मीन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा. अशा केसमध्ये आपण जी काही सांख्यिकीय माहिती आहे त्या सांख्यिकीय माहितीचा एक्झॅक्ट मीन शोधू शकत नाही. हेन्स लेट्स स्टडी अ मेथड विच गिव्स द अप्रॉक्सिमेट मीन ऑर अ नंबर नियर बाय. इथं आपण काय करतो आहे जी काही मेथड तुम्हाला दिलेली आहे त्या मेथडच्या माध्यमातून अप्रॉक्सिमेट मीन शोधण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा त्याच्या जवळपासची संख्या आपण इथं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. दिस इज द फर्स्ट मेथड वी सी हियर्स टू कॅल्क्युलेट मीन. डायरेक्ट मेथड त्याला मराठीत आपण म्हणतो सरळ पद्धत. So, which is the example, the following table shows the frequency distribution from the time required for each worker to complete a work. From the table, find the mean time required to complete the job for a worker. The following table shows a frequency distribution of the time required for each worker to complete a work. खाली दिलेला जो टेबल आहे तो टेबल तुम्हाला काय दर्शवतोय एक काम पूर्ण करण्यासाठी त्या कामगारांना आवश्यक असणारा कालावधी त्याची वितरण सारणी तुम्हाला इथं दाखवलेली आहे. फ्रॉम द टेबल फाइंड द मीन टाइम रिक्वायर टू कम्प्लीट द जॉब फॉर ए वर्कर्स. या टेबलवरून तुम्ही काय करायचं आहे एका वर्करला तो जॉब पूर्ण करण्यासाठी सरासरी मध्य किंवा सरासरी कालावधी किंवा त्याचा मध्य किती आहे तो शोधायचा आहे. सो इन दिस टेबल देर आर गिवन टाइम्स इन अवर्स. जो काय वेळ तुम्हाला दिलेला आहे तो तासामध्ये दिला आहे. फॉर ईच टू कम्प्लीट द वर्क्स प्रत्येक वर्करला काम पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी दिला आहे अँड दुसऱ्या रोला दिला आहे नंबर ऑफ वर्कर्स. सो इन दिस देर आर गिवन ग्रुप्स अँड दीज आर नंबर ऑफ वर्कर्स. सो यूजिंग दिस वी सॉल्व दिस एक्झाम्पल्स लुक हियर्स सोल्युशन. सो फर्स्ट वी मेक हियर्स अ टेबल कंटेनिंग फोर कॉलम्स. In first columns we write here class, second column we write here class mark, third column we write here frequency and fourth column we write here class mark into frequency. So in this given example there is class. What is class? It is a time hours. This is a time hours. जो काही कालावधी तुम्हाला दिलेला आहे तासामध्ये तो इथे लिहायचा. Then class mark that is xi. Frequency means number of workers. It is denoted by fi. And last you calculate class mark into frequency that is xi into fi. Now fill up the columns first class by taking group given in examples. First group is here sir 15 to 19, second 20 to 24, third 25 to 29, fourth 30 to 34 and fifth 35 to 39. Now using this you make here sir class mark. For this group, first group is 15 to 19. For calculating class mark, what you do here, sir? Class mark काढण्यासाठी आपण काय करणार आहे? Summation of lower class plus upper class. Summation of lower class and upper class divided by 2. म्हणजे lower class आणि upper class यांची बेरीज करून भागिले 2 केलं की तुम्हाला मिळेल class mark. So, you get here, sir, 15 plus 19, it is 34. Upon 2, it is 17. As like you calculate all these class marks. So second year sir 22, then 27, then 32, then 37.
Now you write here the number of workers, that is the frequency. Your first 10, then say 15, then 12, then 8, then 5. Now in last columns, you product, take here the class mark and frequency, that is the xi into fi. So these are the values of xi and these values of fi. So 17 into 10, that is the 170. Then next 22 into 15, that is a 330. Then 27 into 12, that is a 324. 32 into 8, that is a 256. And last year's a 37 into 5, that is a 185. Now in this last row, you write your total. Total, that is of FI and XI FI. So you write in this total, that is a total of frequency. So frequency, summation of this frequency, you write here, so sigma FI. Sum of all these numbers, you get here, so 10 plus 15 plus 12 plus 8 plus 5, that is a 50. So that is a sigma FI is equal to 50. And last columns, sigma XI FI. So right here, so sigma XI FI. And add this all numbers, you get here, so 1265. Now you draw here, so mean is equal to x bar is equal to sigma xi fi upon n. So put up the values here, so 1265, that is the sigma xi fi upon 50, that is the n. N means here, so sigma fi. So right here, so sigma fi is equal to n. Now calculate this, you get here, so x bar is equal to 25.3. therefore the mean time required to complete the work for a worker is equal to 25.3 hours approximately. म्हणजे इथं एका वर्करला लागणारा सरासरी कालावधी जो आहे तो किती आहे 25.3 hours. सो ॲज लाईक वी सॉल्व दिस फर्स्ट एक्झाम्पल. नाव इन युअर टेक्स्ट बुक देर आर गिवन सम सॉल्व्ड एक्झाम्पल, वी सॉल्व दिस. सो फर्स्ट एक्झाम्पल लुक हियर. सम एक्झाम्पल वन, the percentage of mark of 50 students in a test is given in the following tables. Percentage of mark of 50 students in a test, एका चाचणीमध्ये 50 विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची सरासरी तुम्हाला या टेबलमध्ये दिली आहे. फाइंड द मीन ऑफ द परसेंटेज, तर परसेंटेजचा मीन तुम्हाला इथं काढायचा आहे. नाउ लुक योर सोल्यूशन. फर्स्ट मेक यू टेबल कंटेनिंग फोर कॉलम. इन फर्स्ट कॉलम यू राइट योर क्लास, देन सेकंड क्लास मार्क, देन थर्ड frequency and fourth class mark into frequency. So here class is, that is a percentage of mark, right here sir, percentage of mark. Class mark is xi. Frequency, that is the number of students, you write here number of students, that is it is denoted by fi. And class mark into frequency, that is xi into fi. Now in first column you write here class. So all this class you write here, so first year 0 to 20, 20 to 40, then 40 to 60, then 60 to 80, and last year's 80 to 100. Now take your class mark. You know how to calculate class mark. Class mark kasa kadaycha apala maithe, 0 to 20. That means 0 plus 20 upon 2, that is a 10. So write here 10. Then 20 plus 40, that is a 60. 60 upon 2, that is a 30. So as like you calculate all this class mark, then you see right here, so 50, then 70, and then 90. Now write your number of students. So in this row here is a given number of students, 3, 7, 15, 25. So write here, so 3, then 7, then 15, then 20, and last year so 5. In last column you write your product of this xi and fi. So write here, so 10 into 3, that is a 30, then 30 into 7, that is a 210, then 50 into 15, that is a 750, 70 into 20, that is a 1400, and last year's a 90 into 5, that is a 450. Now in the last row you write your total of this frequency, that is a sigma fi, is equal to summation of all this number, that is a 3 plus 7 plus 15 plus 20 plus 5. So it is a 50. In last year's a sigma xi fi is equal to summation of all these numbers, you get here, so 2840. So complete this table here. Now calculate mean is equal to x bar is equal to sigma xi fi upon n. Put up the values. Sigma xi fi, that is a 2840 upon n is equal to here, so 50. So right here, say so n is equal to sigma fi is equal to n. So
कैलकुलेट एक्स बार इज इक्वल टू 56.8। नाउ इनवर्ट्स यू राइट यर्स द मीन ऑफ परसेंटेज इज इक्वल टू 56.8। सो एज लाइक वी सी दिस फर्स्ट एग्जाम्पल, नाउ इज सेकेंड एग्जाम्पल। द मैक्सिमम टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस ऑफ 30 टाउन्स। इस शहरामधील मॅक्झिमम टेम्परेचर, जास्तीत जास्त टेम्परेचर डिग्री सेल्सियसमध्ये तुम्हाला दिले आहे। कुठून? इन द लास्ट समर, म्हणजे मागील उन्हाळ्यामध्ये 30 शहरामध्ये महत्तम टेम्परेचर किती होतं ते आपल्याला इथं दिलं आहे। इज शोन इन द फॉलोइंग टेबल्स, ते तुम्हाला ह्या टेबलमध्ये दाखवलं आहे। फाइंड द मीन ऑफ द मॅक्झिमम टेम्परेचर, तुम्हाला काय करायचं आहे, मॅक्झिमम टेम्परेचरचा मीन काढायचा आहे, तुम्हाला मॅक्झिमम टेम्परेचरचा मीन काढायचा आहे। सो दिस इज टेबल, नाउ सोल्यूशन इयर्स। ड्रॉ फर्स्ट टेबल्स कंटेनिंग 4 कॉलम्स। इन फर्स्ट कॉलम यू राइट यर क्लास, देन क्लास मार्क, देन फ्रिक्वेन्सी, देन क्लास मार्क इन टू फ्रिक्वेन्सी। सो ऑल दिस कंटेंट्स आर सेम इन एवरी एग्जाम्पल्स, बट राइट यर क्लास, वॉट इज क्लास, मॅक्झिमम टेम्परेचर, सो टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस, क्लास मार्क दॅट इज एक्स, फ्रिक्वेन्सी वॉट इज नंबर ऑफ टाउन्स, राइट यर नंबर ऑफ टाउन्स दॅट इज डिनोटेड बाय एफ आय, एंड लास्ट इयर्स क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी दैट इज एक्स आई इंटू एफ आई, सो राइट इयर्स एक्स आई इंटू एफ आई। नाउ इन फर्स्ट कॉलम द ग्रुप्स ऑफ मैक्सिमम टेम्परेचर दैट इज फर्स्ट 24 to 28, देन 28 to 32, देन 32 to 36, देन 36 to 40, देन 40 to 44। सो दीज आर द ग्रुप्स। नाउ कैलक्युलेट क्लास मार्क, क्लास मार्क कसे काढायचे आहेत माहिती आहेत, 24 + 28 दॅट इज अ 52/2, इट इज अ 26। ॲज लाईक यू ड्रॉन ऑल दिस क्लास मार्क, देन नेक्स्ट वी गेट हिअर 30, नेक्स्ट इयर्स 34, नेक्स्ट इयर्स 38, अँड इयर्स 42। नॉ राईट हिअर नंबर ऑफ टाउन्स दॅट इज एफ आय, फ्रिक्वेन्सी, सो दीज आर गिवन हिअर्स 4, 5, 7, 8, 6, सो राईट हिअर्स 4, 5, 7, 8, 6। नाव कॅल्क्युलेट हिअर्स प्रॉडक्ट ऑफ दिस टू, एक्स आय एफ आय, 26 × 4 दॅट इज 104, 30 × 5 दॅट इज 150, 34 × 7 दॅट इज 238, 38 × 8 दॅट इज 304, अँड लास्ट इयर 42 × 6 दॅट इज 252। नाव इन लास्ट रोज यू राईट हिअर टोटल ऑफ दिस, टोटल ऑफ युअर फर्स्ट फ्रिक्वेन्सीज दॅट इज सिग्मा एफ आय इज इक्वल टू summation of all this number 4 + 5 + 7 + 8 + 6 that is 30, and in last column sigma fi xi, add this all numbers, you get here 1048. Now calculate mean x bar is equal to sigma xi fi upon n. Put up the values 1048/30, that is 30, that means n, so right here sigma fi is equal to n, and 1048 that is a sigma fi xi. So calculate this, you get your x bar is equal to 34.9 degree Celsius, and inverts you write answer here, so the mean of the maximum temperature is equal to 34.9 degree Celsius. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट मेथडनं मीन कसा काढायचा ते पाहिलं। तुम्ही काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये अशा प्रकारची काही गणित आहेत, एक्झाम्पल्स आहेत, डायरेक्ट मेथडची जेवढे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही इथं सोडवायचे आहेत। आपण पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये, याचाच पुढचा भाग घेऊ। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद, बाय बाय, सी यू वन्स अगेन।